ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इंगळीतील अपघातग्रस्त मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज। चिकोडी तालुक्यातील इंगळी गावातील श्रावणी परशुराम आंबी हिच्या दोन्ही पायावरून बसचे चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। मुलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर असून तिच्या ऑपरेशनसाठी संस्थानकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे। इंगळी गावातील परशुराम अशोक आंबी यांची 5 वर्षीय मुलगी श्रावणी आंबी ही आईसोबत आजीच्या घरी जात असताना बैलहोंगल बसस्थानकावर बसचे चाक तिच्या पायावरून गेल्याने पायाला गंभीर दुखापत झाली असून बेळगावच्या विजया हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत। अत्यंत गरीब कुटुंबातील परशुराम आंबी हे रोजंदारी मजूर म्हणून जीवन जगत आहेत। अशा घटनेने व्यथित झाले आहेत। डॉक्टर आणि श्रावणीचा पाय शस्त्रक्रियेने व्यवस्थित करता येईल, मात्र यासाठी 5 ते 6 लाखांचा खर्च येईल असं सांगितलं। अत्यंत गरीब कुटुंबासाठी एवढ्या पैशाची व्यवस्था करणे खूप कठीण आहे हे जाणून परशुराम आंबींचे मित्र आणि इंगळी गावातील अनेक तरुण गावागावात घरोघरी जाऊन पैसे गोळा करत आहेत। एक ऑपरेशन आधीच झालं आहे, अजून बरीच ऑपरेशन करायचे आहेत। गरीब कुटुंबाला मदतीची गरज असून संस्था व देणगीदारांनी उदार मनाने आर्थिक मदत करावी अशी विनंती परशुराम आंबीच्या मित्रांनी केली आहे। ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी कर्नाटक विकास ग्रामीण बँक शाखा इंगळी येथील परशुराम अशोक आंबी यांच्या खाते क्रमांक 89 10 27 33 349 आणि IFC कोड KVHIGB 0000 23 06 गरीब कुटुंबाला आधार देण्यासाठी या खात्यात मदतीची रक्कम भरण्याची विनंती केली आहे। महानकरी न्यूज साठी राजू कोळी इंगळी।